नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन ऑफिसर या प्री लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 मार्च 2021 रोजी RRB NTPC या परीक्षेमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर या घटकावर विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। पहिला प्रश्न आहे, नेपाळची सीमा किती राज्यांना लागून आहे? नेपाळची सीमा एकूण 5 राज्यांना लागून आहे। ही 5 राज्ये आहेत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहार। पुढचा प्रश्न आहे, आराम हराम हे ही घोषणा कोणी केली? आराम हराम हे ही घोषणा जवाहरलाल नेहरू यांनी केली। प्रधानमंत्री जन औषधी योजना कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते? प्रधानमंत्री जन औषधी योजना मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर्स या मंत्रालयाच्या अधीन काम करते। पुढचा प्रश्न आहे, गुलाम वंशाचा तिसरा शासक कोण? गुलाम वंशाचा तिसरा शासक आहे इल्तुमिनिश। महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू यांना एकत्रितपणे कोणत्या कारागृहात ठेवण्यात आले? महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू यांना एकत्रितपणे आगा खान पॅलेस या कारागृहात ठेवण्यात आले। वॉलमार्टचे CEO कोण आहेत? वॉलमार्टचे CEO आहेत डग मॅकमिलन। कोबोल कोणत्या जनरेशनमधील भाषा आहे? कोबोल ही दुसऱ्या जनरेशनमधील भाषा आहे। चौथ्या जनरेशनमध्ये कोणती भाषा येते? चौथ्या जनरेशनमध्ये पायथॉन ही भाषा येते। पुढचा प्रश्न आहे, सिकंदर आणि पोरस यांच्यामध्ये कोणत्या नदीजवळ युद्ध झाले? सिकंदर आणि पोरस यांच्यामध्ये झेलम या नदीजवळ युद्ध झाले। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या योजनेद्वारे दरवर्षी 6,000 एवढी रक्कम शेतकऱ्यांना मिळते? पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेद्वारे दरवर्षी 6,000 एवढी रक्कम शेतकऱ्यांना मिळते। पुढचा प्रश्न आहे, 61वी घटनादुरुस्ती काय? याचे उत्तर आहे, मतदान करणाऱ्याचे वय 21 वरून 18 करण्यात आले, ही 61वी घटनादुरुस्ती आहे। मेघालयची राजधानी कोणती? मेघालयची राजधानी आहे शिलाँग। पुढचा प्रश्न आहे, ट्रिटिकम हे सायंटिफिक नाव कशाचे आहे? ट्रिटिकम हे सायंटिफिक नाव गहू याचे आहे। गोवा डे कधी साजरा करतात? गोवा डे 19 डिसेंबर रोजी साजरा करतात। विज्ञान ही बल हे कोणाचं ब्रीदवाक्य आहे? विज्ञान ही बल हे DRDOचे ब्रीदवाक्य आहे। अंदमान निकोबारमधील सर्वात उंच ठिकाण कोणते? अंदमान निकोबारमधील सर्वात उंच ठिकाण सॅडल पीक हे आहे। पुढचा प्रश्न, सर्वात प्राचीन दैनिक वृत्तपत्र जे आज तागायत चालू आहे ते कोणते? याचं उत्तर आहे, बॉम्बे न्यूज हे सर्वात प्राचीन दैनिक वृत्तपत्र आहे की जे आज तागायत चालू आहे। पुढचा प्रश्न आहे, एलॉन मस्क यांनी स्पेसशिप याचे नाव बदलले, ते स्पेसशिप कोणते होते? याचं उत्तर आहे, Falcon 9। Falcon 9 या स्पेसशिपचे नाव एलॉन मस्क यांनी बदलले होते। पुढचा प्रश्न आहे, युनेस्कोच्या सूचीमध्ये भारताचे एकूण किती क्षेत्र आहेत? युनेस्कोच्या सूचीमध्ये भारताचे एकूण 38 क्षेत्र आहेत। बाणभट्ट कोणाच्या दरबारी होता? बाणभट्ट हर्षवर्धन याच्या दरबारी होता। पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा
कोणाच्या अध्यक्षतेखाली अणुचाचणीवर बैठक घेतली? याचं उत्तर आहे डॉक्टर होमी बाबा। डॉक्टर होमी बाबा यांच्या अध्यक्षतेखाली जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा अणुचाचणीवर बैठक घेतली। एडीबीचे अध्यक्ष कोण आहेत? एशियन डेव्हलपमेंट बँक याचे अध्यक्ष आहेत मात्सुगु असाकावा। गोल घुमट कोठे आहे? गोल घुमट विजापूर कर्नाटक येथे आहे। इंद्रधनुष्य 2 कशाशी संबंधित आहे? इंद्रधनुष्य 2 हे लहान बालके व गर्भवती महिला यांना देण्यात येणाऱ्या लसीकरणासंदर्भित आहे। पुढचा प्रश्न आहे, श्रवण बेलगोला हे जैन मंदिर कशापासून बनले आहे? श्रवण बेलगोला हे जैन मंदिर ग्रॅनाइट या दगडापासून बनलेले आहे। 1938 आणि 1939 या वर्षी काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1938 आणि 1939 या वर्षी काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस हे होते। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे? पहिला आहे स्कॅनर, दुसरा आहे प्लॉटर आणि तिसरा आहे लाईट पेन। ह्या 3 आउटपुट डिव्हाइस आहे प्लॉटर, स्कॅनर आणि लाईट पेन हे इनपुट डिव्हाइस आहेत। पुढचा प्रश्न आहे, विसंगत ओळखा। पहिला आहे ब्रह्मपुत्रा, दुसरा आहे गोदावरी, तिसरा आहे कृष्णा आणि चौथा आहे कावेरी। याचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा। पुढचा प्रश्न आहे, 2019-20 ओपेकमधून कोणता देश बाहेर पडला? 2019-20 ओपेकमधून इक्वेडोर हा देश बाहेर पडला। रयतवारी व्यवस्था सर्वप्रथम कोठे अंमलात आली? रयतवारी व्यवस्था सर्वप्रथम मद्रास येथे अंमलात आली। पुढचा प्रश्न आहे, खूप लढी मर्दानी व तो झाशीवाली राणी थी हे पुस्तक कोणी लिहिले? खूप लढी मर्दानी व तो झाशीवाली राणी थी हे पुस्तक सुभद्रा कुमारी चौहान यांनी लिहिले। पुढचा प्रश्न आहे, तहरीक ए हिंद हे पुस्तक कोणी लिहिले? तहरीक ए हिंद हे पुस्तक अलबरुनी यांनी लिहिले। IAAF 2003 यामध्ये कोणी ब्रॉन्झ मेडल जिंकले? IAAF 2003 अंजू बॉबी जॉर्ज यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकले। IAAF याचा फुलफॉर्म आहे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन आणि IAAF याचं नवीन नाव आहे वर्ल्ड ॲथलेटिक्स। आंतरराष्ट्रीय जल वर्ष कधी घोषित केले? आंतरराष्ट्रीय जल वर्ष 2003 घोषित केले। अनुवंशिकतेचे नियम कोणी सांगितले? अनुवंशिकतेचे नियम ग्रेगर मेंडेल यांनी सांगितले। भारतात सर्वात जास्त FDI कोणाकडून मिळतो? भारतात सर्वात जास्त FDI सिंगापूर या देशाकडून मिळतो। पुढचा प्रश्न आहे, NRDWP याचा फुलफॉर्म काय? NRDWP याचा फुलफॉर्म आहे नॅशनल रुरल ड्रिंकिंग वॉटर प्रोग्राम। सूर्याची ऊर्जा कोणत्या क्रियेमुळे तयार होते? सूर्याची ऊर्जा न्यूक्लिअर फ्युजन या क्रियेमुळे तयार होते।
कोणत्या एअरपोर्टच्या समोर लाल बहादूर शास्त्री यांचा पुतळा आहे? वाराणसी एअरपोर्टच्या समोर लाल बहादूर शास्त्री यांचा पुतळा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि विजन ऑफिसर या चॅनलला सबस्क्राइब करा। बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। धन्यवाद।